नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्र, नवग्रहात शनीला विशेष महत्व आहे। शनि ग्रहाला देवाचा दर्जा प्राप्त असून त्यांना न्याय देवता संबोधले जाते। ते व्यक्तीच्या त्यांच्या कर्मानुसार फळ देतात। चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ, तर चुकीचे कर्म करणाऱ्याला ते दंड देखील देतात। असे हे शनिदेव हे साक्षात रुद्र आहेत। ते सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र आहेत। ज्योतिष शास्त्रानुसार शनि क्रूर ग्रह मानला जातो। त्यात शनीची दृष्टी अशुभ मानली जाते। शनीची दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांचे जीवन संकटाने घेरले जाते अशी मान्यता आहे। शनि जर देव आहे तर त्यांची दृष्टी अशुभ का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे। तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका। आजच्या व्हिडिओत आपण शनीची दृष्टी अशुभ का मानली जाते आणि त्यामागे काय कारण आहे याच विषयी जाणून घेणार आहोत। मित्रो, ब्रह्मपुराणानुसार शनिदेव हे बालपणापासून श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते। ते कायम श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न असायचे। तारुण्यात त्यांचे चित्ररथाच्या मुलीशी विवाह झाला होता। त्यांची पत्नी सती साध्वी आणि परम तेजस्वी स्त्री होती। मित्रो, एके दिवशी त्या रात्री स्नान करून पुत्र प्राप्तीच्या इच्छेने त्या शनिदेवाच्या जवळ गेल्या। शनि श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न होते, त्यांना बाहेरच्या जगाचे भानच नव्हते। शेवटी शनिदेवाची पत्नी वाट पाहून पाहून थकली, त्यामुळे तिने क्रोधित होऊन शनिदेवाला शाप दिला की आजपासून तुम्ही ज्याला पाहाल त्याचा नाश होईल। ध्यानातून मुक्त झाल्यावर शनिदेवाने पत्नीचे सांत्वन केले आणि तिला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला, पण शापाचा परत घेण्याची शक्ती तिच्यात नव्हती। तेव्हापासून शनिदेव डोके खाली करून राहू लागले, कारण आपल्या दृष्टीमुळे कोणाचेही नुकसान होणे अशीच त्यांची इच्छा होती। मित्रो, ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनि ग्रह रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करत पुढे जाईल तेव्हा पृथ्वीवर 12 वर्षाचा तीव्र दुष्काळ पडेल आणि सजीवांना जगणे कठीण होईल असे मानले जाते। हा योग दशरथ महाराजांच्या काळात येणार होता। या संकटापासून लोकांना वाचवण्यासाठी राजा दशरथ आपल्या रथावर बसून नक्षत्रात पोहोचले होते। तेव्हा त्यांनी शनिदेवाला प्रणाम केला, नंतर क्षत्रिय धर्माप्रमाणे त्याच्याशी युद्धसुद्धा केले आणि त्याच्यावर शस्त्रांचा वापर केला। महाराज दशरथांच्या कर्तव्यनिष्ठेने शनिदेव खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले। तेव्हा महाराज दशरथांनी वरदान मागितले की जोपर्यंत सूर्य नक्षत्र विद्यमान आहे तोपर्यंत रोहिणी भेदून करून त्रास देऊ नये। त्यानुसार शनिदेवाने त्यांना वरदान दिले होते। शनीची देवता ब्रह्मा आहे तर दुय्यम देवता यम आहे। त्यांचा वर्ण कृष्ण आहे तर वाहन गिधाड आहे आणि रथ लोखंडाचा आहे। शनिदेव 30-30 महिने एका राशीत राहत असून ते मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहे। त्यांची महादशा 19 वर्ष टिकते। मित्रो, शनीचा त्रास दूर करत शनी शांतीसाठी मृत्युंजय मंत्राचा जप करावा, निळा नीलम धारण करावा आणि तीळ महेश लोखंड तेल काळे वस्त्र नीलम रत्न काळी गाय बूट कस्तुरी किंवा सोने ब्राह्मणाला दान करावे। तसेच शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करत आरती करावी। तर मित्रो, ही होती शनिदेवाची दृष्टी अशुभ काय, पत्नीने त्यांना कोणता शाप दिला होता याविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। या व्हिडिओत इतक्याच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय श्री कृष्ण।